पुरण म्हणजे विश्वसनीय खाद्यपदार्थांचे एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी. लहान थोरांची लाडकी खाऊ गल्ली असलेले एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी. फ्रेश खा फ्रेश रा क्वालिटी बेकरी. नमस्कार, मी शाहिद खेरडकर रत्नागिरीवरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण खेडमध्ये आहोत आणि खेडमध्ये आपण एका विशेष व्यक्तिमत्वाची मुलाखत घेणार आहोत. सध्या चर्चेत असलेलं नाव प्रत्येक तरुणांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या मुखामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे, एक तरुणांचा नेता, एक तडफदार नेता म्हणून ज्यांचं आज नाव घेतलं जातं, असे योगेशदादा कदम, जे रामदासभाई कदम यांचे सुपुत्र आहेत. मात्र त्यांनी स्वतःचं एक ओळख, स्वतःचे एक व्यक्तिमत्व निर्माण केलेलं आहे आणि मग त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि नेमकं योगेशदादा कदम हे समीकरण काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. योगेशदादा, तुमचं रत्नागिरीमध्ये मनपूर्वक स्वागत आणि सर्वप्रथम तुमचा मी आभार मानतो की तुम्ही आम्हाला मुलाखत देण्यासाठी तयार झालात. योगेशदादा, लोकांना पहिल्यांदाच आमच्या चॅनलच्या माध्यमातून योगेशदादा कदम हा चेहरा दिसतो आहे, लोकांना कळू द्या योगेशदादा कदम म्हणजे नेमकं काय. राजकीय घराण्यामध्ये जन्म घेतलेला, परंतु रामदासभाईंच्या माध्यमातून सर्वसाधारण जनतेच्या समस्या जाणून घेणं आणि समस्या जाणून घेण्याच्या पलीकडे जाऊन त्या समस्या सोडवणं, प्रामुख्याने भाईंच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना कोकणी माणसाला मुलांना नेहमी संस्कार असतात. कोकणी माणूस हा संस्कारासाठीच ओळखला जातो आणि आमची घडमोडण पण तशीच रामदासभाईंनी केलेली आहे. आक्रमक जिथे स्वभाव असला पाहिजे तिथे आक्रमकता असते, जिथे वाकायचं असतं पोलिसांसमोर तिथे आम्ही वागतो शकतो. अशी म्हणून तर कोकणामधल्या प्रत्येक युवकाची हीच ओळख आहे. आता योगेशदादा कदम हे युवकांमध्ये खरोखरच लोकांना सगळ्यांना प्रचलित आहेत आणि युवक वेगळ्या आशेने पाहत आहेत योगेशदादा कदम. मला तुमचं व्यक्तिमत्व तसं आहेच, मी पहिल्यांदाच म्हटल्याप्रमाणे एक नम्रता देखील तुमच्यामध्ये दिसते आणि जिथे आक्रमकतेची आवश्यकता तिथे आक्रमकता आहे. मात्र आज युवकांनी तुमच्याकडे आशेनं पाहत आहेत, तुम्ही काय युवकांना सांगाल. मी प्रामुख्याने मी भूमिका पहिली अशी ठेवली की युवकांनी एकतर राजकारणापासून लांब राहा, बरं, म्हणजे कुठल्या पक्षामध्ये काम करू नका असला भाग नाही. जे शिवसेनेमध्ये आहे, जे बाळासाहेबांनी आम्हाला बाळकुळे आम्हाला दिलं 80% समाजकारण 20% राजकारण, परंतु युवासेनेमध्ये आज मी काम करत असताना आदित्यसाहेबांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की आपण युवक आहोत, आपलं आपण म्हणजे देशाचं भविष्य आहोत, आपण म्हणजे कोकणाचं भविष्य आहोत. नक्कीच. आणि जर का युवक जर का ह्या 18 वयाचा एक युवक जर का राजकारण करायला लागला तर मग समाजकारण मग नक्की कार्य करायचं कोणी. कारण वरिष्ठ मंडळी वरिष्ठ पातळीवरती राजकारण त्यांचं चालू असतं, परंतु तळागाळाला जो युवक असतो, जो जस्ट कॉलेजमधून बाहेर पडला आहे, जो जस्ट कॉलेजमध्ये शिक्षण घेतोय, अशा युवकांच्या माध्यमातून समाजकारण हे मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे ही भूमिका जेव्हा आदित्यसाहेबांनी संबंध देशासमोर मांडली आणि ती आम्हालाही पटली आणि त्या दृष्टीने आम्ही जेव्हा कामाला लागलो आणि 100% समाजकारण करायचं, निवडणुकीच्या वेळेला राजकारण होतंच ते आपण करूच, परंतु काम करत असताना, राजकीयदृष्ट्या काम करत असताना, कुठल्याही पक्षामध्ये काम करत असताना युवकांनी समाजकारण केलं पाहिजे, राजकारण हे फक्त निवडणुकीपुरतंच ठेवलं पाहिजे ही भूमिका जेव्हा लोकांना पडली तेव्हा आपोआप युवक जवळ आला. पण योगेशजी, गेले अनेक वर्ष तुमचे पिताश्री म्हणजे रामदासभाई कदम हे राजकारणामध्ये आहेत, पिढ्यांपिढ्यांमधला फरक असतो, आज तुम्ही एक तरुण नेतृत्व म्हणून उभे राहत आहे, तुम्हाला काय वाटते सध्याचे जे राजकीय वलय आहे किंवा सध्याची राजकीय परिस्थिती याच्यामध्ये काही तफावत जाणवते तुम्हाला. फरक बराच आहे, खास करून कोकणाचं राजकारण जर का आपण बघितलं तर रामदासभाई हे प्रथमतः कोकणाचे नेते म्हणून ओळखले गेले 90 सालामध्ये. त्यावेळेला राजकीय परिस्थिती वेगळी होती, त्यावेळेला कोकणाची परिस्थिती वेगळी होती, विकास कामांच्या मागण्या वेगळ्या होत्या. त्यावेळेला कोकणाची परिस्थिती इतकी वाईट होती की आज मी नेहमीच हे उदाहरण देतो, आज आम्ही गावागावामध्ये वाडीवाडीमध्ये जात असताना आम्ही डायरेक्ट वाडीपर्यंत गाडी घेऊन जातो, परंतु त्यावेळेला परिस्थिती ती नव्हती. त्यावेळेला 5-5, 6-6 किलोमीटर चालत जावं लागायचं. हा बदल जो घडून आलेला आहे तो वरिष्ठ शिवसैनिकांमुळे हा बदल घडलेला आहे. आणि आजचं राजकारण पाहता तरुण हा जास्त जागरूक झालेला आहे, अर्थात सोशल मीडिया वगैरे हा सगळा त्याचा भाग झालेला आहे. कुठलीही बातमी पसरत झाली की आधी एका शाखाप्रमुखाला निमंत्रण द्यायचं झालं की 4 दिवस तरी किमान लागायचे, आता 4 मिनिटाच्या आतमध्ये त्याचं निमंत्रण पोहोचतं. जग पुढे गेलेलं आहे, फास्ट झालेलं आहे, परंतु हे सगळं होत असताना विकास कामाची गती मात्र तीच आहे, कदाचित जास्त मंदळले आम्ही असं म्हणेन. आधी ज्या जोमाने विकास कामं व्हायची, ज्या जिद्दीने लोक विकास कामं करणारी तळमळ ज्या तरुणामध्ये असायची त्यावेळेच्या 90 सालच्या, त्या आता तरुणामध्ये इतकी बघ तशी बघायला मिळत नाही.
म्हणून त्या युवकांना समाजकारणाकडे ओढून घेणं, तुमच्या गावचा विकास हा करून घ्यावा लागतो. कुठलेही विकास काम करत असताना, कुठेही काम करत असताना जोपर्यंत एम्पिरियल ट्रेडर्स सर्व प्रकारच्या टाइल्स, वॉल टाइल्स, फ्लोरिंग, बाथरूम फिटिंग, कमोड, पाईप, सिमेंट, स्टील इत्यादी मिळण्याचे एकमेव ठिकाण एम्पिरियल ट्रेडर्स. गावचा युवक जागरूक राहत नाही किंवा जोपर्यंत तो जबाबदारी उचलत नाही तोपर्यंत गावचा विकास त्या जोमाने होत नसतो. मला वाटतं ही जाणीव ठेवून आम्ही जेव्हा कामाला लागलो तेव्हा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळायला लागला. नक्कीच, आज तसं म्हणायला गेलं तर तरुणांना एक राजकारणाबद्दल एक वेगळं आकर्षण असतंच, मात्र त्यांना तसा एक चेहरा सुद्धा असावा लागतो. तो चेहरा लोकांना तुमच्यामध्ये दिसतोय आता असं वाटतंय तुम्हाला? मी म्हणेन आम्ही सर्व आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. चेहरा स्थानिक पातळीवरती हे निमित्त असतं, परंतु आमच्या मनामध्ये विचार हे आदित्य साहेबांचे आहे. बरोबर, आदित्य साहेबांचे विचार हे जनतेपर्यंत पोहोचवणं, युवकांपर्यंत पोहोचवणं, आणि जेव्हा आम्ही ते विचार पोहोचवतो ते युवकांना पटतात, आणि म्हणूनच आदित्य साहेबांशी लोक युवक जास्त आकर्षित होतो. महाराष्ट्रामध्ये आज जो बदल घडला, आज युवासेनेमध्ये युवासेनेची जी ताकद, गेल्या झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीमध्ये आपली ताकद दिसली ना. 10-10 सीट आपण जेव्हा निवडून आणू शकतो युवासेनेच्या माध्यमातून, त्यावेळेला संबंध महाराष्ट्र युवक हा युवासेनेच्या पाठीशी उभा आहे, आदित्य साहेबांच्या पाठीशी उभा आहे. आणि म्हणून आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांचे विचार जेव्हा आम्ही युवकांना समजतो त्यांचे विचार पडतात, म्हणून ते लोक आमच्या जवळ येतात. बरोबर आहे, परंतु आता पाहायला गेलं तर युवक हा तसा विचारामध्ये किती सातत्य राखेल ह्या सुद्धा एक प्रश्नचिन्ह असतो. ज्याला कट्टरता आपण म्हणतो, ती कट्टरता तुम्हाला नेतृत्वामध्ये किंवा युवकांमध्ये दिसते का? ही नक्कीच आहे, कट्टरता आहे, आक्रमकताही आहे. फक्त त्यांना योग्य दिशा द्यायची फक्त वेळ असते, वेळ असते, योग्य दिशा द्यायची सुद्धा पद्धत असते. बरोबर आहे, भावनिक राजकारण आधी चालायचं, आता एवढं चालत नाही. आता युवक प्रॅक्टिकल झालाय. तुम्ही विकास कामं करत असाल तुम्ही कसं करणार आहात आधी आम्हाला दाखवा, मग आम्ही विश्वास ठेवू. ही भूमिका खरं तर गावच्या विकासाची उत्तम आहे, चांगली आहे. आता तुम्ही दिशाभूल करून राजकारण करू शकत नाही, ते करावं पण नाही, करू पण नाही कोणी. म्हणून त्या दृष्टीने युवक हा जास्त अग्रेसिव्ह आणि आक्रमक तर झालेलाच आहे, परंतु तो तितका जागरूक पण झालेला आहे, जे महत्त्वाचं असतं कुठल्याही समाजकारण करत असताना. कुठलाही घटक असो, तो म्हणजे डॉक्टरची फील्ड असतो किंवा इंजिनिअरिंगची फील्ड असो किंवा राजकारण असतो, युवक जोपर्यंत अलर्ट राहत नाही, अलर्ट हा शब्द आहे, अलर्ट जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत त्या फील्डमध्ये तो सक्सेसफुल होऊ शकत नाही. पण आता तुम्ही पूर्ण गावागावांमध्ये वाड्यांमध्ये फिरताय, पण तरुण या व्यतिरिक्त जर समाजामध्ये तुम्ही संवाद साधत असाल, त्यावेळेला तुम्हाला इतर सामाजिक किंवा जे जुने जाणते जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून तुम्हाला कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय? गेल्या 15 वर्षामध्ये जेव्हा शिवशाही होती, म्हणजे 93-94 सालामध्ये जेव्हा शिवसेनेचं सरकार आलं होतं, त्यावेळेला जी कोकणामध्ये कामं झाली, त्याच्यानंतर शिवशाहीनंतर कोकणामध्ये कुठलीच आपण दाखवू शकतो की हे काम एक सुंदर काम आम्ही करून दाखवले किंवा हे महत्त्वाचं काम आम्ही करून दाखवले, कोकणामध्ये असं कुठलंच काम झालेलं नाही. निराशा लोकांमध्ये होती आणि ही निराशा ही शिवसेनेकडूनच दूर होईल हा विश्वास आजही कोकणामधल्या जनतेच्या मनामध्ये आहे. त्यांना आजही अपेक्षा हे शिवसेना पक्षाकडूनच आहे. आज 15 वर्षानंतर रत्नागिरी जिल्ह्याला शिवसेनेचे पालकमंत्री लाभलेले आहेत 15 वर्षानंतर, आणि नक्कीच या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय रवींद्रजी भाईकर तो न्याय देत आहेत. रामदास भाईंच्या माध्यमातून आज जी विकास कामे येत आहेत, गेल्या 15 वर्षामध्ये देखील 10 वर्षामध्ये देखील ह्या मतदारसंघामध्ये कोणी बघितली नव्हती, अनुभवायला मिळाली नव्हती. आणि म्हणून हा जो बॅकलॉग आहे 15 वर्षाचा जो बॅकलॉग आहे तो आता हळूहळू आपण भरून काढतोय, आणि जनतेचा विश्वास, म्हणजे आपण म्हणतो की कोकण हे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, आणि तो आज तक लोकांनी जरी विकास कामं ही सरकारच्या माध्यमातून होत नव्हती, गेल्या सरकारच्या माध्यमातून जी विकास कामं होत नव्हती, तरी सुद्धा त्यांनी शिवसेनेवरती विश्वास ठेवला, शिवसेनेचे आमदार शिवसेनेचे खासदार ह्या मतदारसंघातून निवडून दिले, ह्याचा अर्थ पक्ष म्हणून बाळासाहेबांचे विचार हे आजही कोकणामध्ये जिवंत आहेत आणि भविष्यामध्येही जिवंत राहतील. रस्ते असो किंवा घरे, बंगले असो किंवा बिल्डिंग, कामे अनेक, कॉन्ट्रॅक्ट फक्त एक आणि एकच, उत्तम दर्जेदार बांधकामे विश्वसनीय कॉन्ट्रॅक्टर श्री एस एम चिपळूणकर, माजी नगरसेवक, नगर परिषद चिपळूण, श्री एस एम चिपळूणकर अध्यक्ष, ठेकेदार संघटना. आता एक तुम्ही तरुण आणि नव्या पिढीतला एक नेतृत्व म्हणून आतापर्यंत जी विकासाच्या संकल्पना होत्या त्या पलीकडे जाऊन तुमच्या स्वतःच्या काही विकासाच्या संकल्पना आहेत का? हे नक्कीच आहेत, कारण आज होतंय कसं, कुठल्याही गावात गेलो, वाडीत गेलो की प्रथमतः वाडी अंतर्गत रस्त्याची मागणी असते किंवा मग सभामंडपाची मागणी असते, ह्या पलीकडे कोणी विचार करत नाही.
परंतु आज कोकणातला युवक हा 10वी झाली 12वी झाली ग्रॅज्युएशन झालं की तो मुंबईकडे पुण्याकडे ठाणेकडे वळतो. त्याला इथे स्थानिक पातळीवर कसं काम देता येईल ह्यासाठी आपण जे प्रयत्न केले आहे. आता आपण पणन मंडळाकडून आपण योजना आपण आता राबवतो आहोत. खेड तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिलं कोल्ड स्टोरेज आपण खेड तालुक्यात आपण ओपन करतो आहे. त्याला मंजूर मिळालेली आहे, शासनाचा निधी उपलब्ध झालेला आहे, जे टेंडर निघालेलं आहे त्याचं वर्क ऑर्डरसुद्धा निघालेलं आहे. काही दिवसांनी त्याचं भूमिपूजन समोर रामदासभाई आणि संबंधित काही मंत्रिमंडळाचे सदस्य हे तिथे येऊन त्या जागेवरती येऊन भूमिपूजन करणार आहेत. तर अशा वेगवेगळ्या योजना इथे आणून युवकाला इथे कसं थांबवता येईल ह्याकडे आमचं लक्ष केंद्रित. तो खरा विकास असेल जेव्हा युवक आपलं गाव सोडून जाणार नाही, जेव्हा आपल्या गावात थांबेल, आपल्या जिल्ह्यापेक्षा गटामध्ये जेव्हा त्याला रोजगार उपलब्ध होईल तो खरा विकास कोकणाचा असेल. आणि फक्त नाणारसारखा प्रकल्प आणून विकास होणार नाही, तो विकास नाही, तो कोकण तुम्ही भकास काय निघाला मी असं म्हणेन. आणि त्याच्याने युवकाला नोकरी संधी कदाचित मिळणार असेल, परंतु जर का कोकणच कोकणचं अस्तित्व जर का संपणार असेल तर मग असे उद्योग कशा. म्हणजे तुमचा नाणार प्रकल्पाला विरोध आहे ठामपणे? अर्थातच म्हणजे ती सामान्य पक्षप्रमुखांनी आमच्या उद्धव साहेबांनी ती भूमिका मांडलेली आहे आणि ती आम्हाला सर्वांना मान्य आहे. नक्कीच. म्हणजे तुम्ही आता सांगता की पूर्वी रस्ते, पाणी, वीज याच मूलभूत संकल्पना होत्या विकासाच्या, मात्र आता संकल्पना थोड्याशा बदललेल्या आहेत. लोक सुद्धा तशा प्रकारच्या अपेक्षा वाढलेल्या आहे, युवकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. बरोबर. अगोदर वाडीमध्ये रस्ता नव्हता, फक्त रस्त्याची अपेक्षा असायची. आता शिवसेनेने तो रस्ता आणून दिलाय, मग लाईटीची अपेक्षा आली, आता लाईट आणून दिली आहे, मग नळपाणी योजनेची अपेक्षा झाली, नळपाणी योजना करून दिलेल्या आहेत. आता हा बेसिक विकास करून झालेला आहे ना, त्या पलीकडे काय फक्त तेच दुरुस्त करत राहायचं का? फक्त नळपाणी योजना दुरुस्त करायच्या, ते रस्ते दुरुस्त करत राहायचे आणि सभामंडळ बांधून द्यायचे. हा मी म्हणेन हा विकासाचा पाया नाही झाला. हा पाया आता मजबूत झालेला आहे, त्या पलीकडून आता कोकणाचा विकास आता मला वाटतं माझ्यासारख्या युवकांनी तरी विचार केला पाहिजे. माझं जेवढं वय आहे त्या वयाच्या युवकांनी राजकारणामध्ये येऊन हा बदल कसा आपण घडवू शकतो याकडे लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न 2019 जवळ येत आहे. 2019 निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुमच्या सर्व चाहत्यांना योगेशदादा कदम रिंगणामध्ये दिसतील का? नाही, हा संपूर्णपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा निर्णय असेल आणि आम्ही आदेश पाळणारे आम्ही शिवसैनिका. बरोबर. जो आम्हाला आदेश दिला जाईल त्या आदेशाचं पालन करायची आमची जबाबदारी आहे. आज रत्नागिरी जिल्ह्याची युवा समितीची जबाबदारी माझ्यावरती असताना आणि हा मतदारसंघ दापोली मतदारसंघ हे माझंच गाव आहे, हा माझाच मतदारसंघ आहे असं मी समजून, हे माझं कोकण आहे असं मी समजून इथे काम करत असताना विकास कामाच्या दृष्टीने आणि राजकीय दृष्ट्याने संघटना बांधणी म्हणा किंवा विकास कामासंदर्भात जे प्रश्न असतील ते सगळे सोडवण्यासाठी मला जी जबाबदारी दिली गेलेली आहे ती पार पडत असताना कार्यकर्ता जवळ आलेला आहे, अपेक्षा आहे. परंतु हा निर्णय संपूर्णपणे पक्षप्रमुखांचा आहे आणि त्यांचे आदेश पाळणारा मी शिवसैनिक आहे. परंतु जर का पक्षप्रमुखाने तशा प्रकारचा आदेश दिला किंवा तशा प्रकारची संधी तुम्हाला रिंगणात उतरून लढण्याची दिली तर आत्ताचे जे चित्र आहे या मतदारसंघातलं ते चित्र किती समाधानकारक दिसते तुम्हाला? त्याबद्दल मी काय बोलणार नाही, परंतु 2019 दापोली मतदारसंघावरती भगवा फडकल्याशिवाय योगेश तिथून स्वस्थ बसणार नाही हाही शब्द माझा प्रत्येक शिवसैनिकाला ह्या मतदारसंघामध्ये या कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येक युवकाला आहे. एक महत्त्वाचं या ठिकाणी त्यांनी युक्तिवाद केलेला आहे की 2019 दापोली मतदारसंघामध्ये भगवा फडकल्याशिवाय योगेश कदम गप्प बसणार नाही अशा प्रकारचं एक आशावाद त्यांनी आपल्या सर्व चाहत्यांना सर्व शिवसैनिकांना दिलेला आहे. योगेशदादा कदम, शेवटी तुम्ही जाता जाता समाजाला काय संदेश द्याल? खास करून युवकाने समाजकारणाकडे लक्ष द्यावं, राजकारण हे निवडणुकीपुरतं ठेवावं आणि आपला कोकणाचा विकास कसा होईल ह्याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. पर्यटक फार मोठ्या प्रमाणात कोकणाकडे एक वेगळ्या आशेने बघतायत. ते पुणेकर असो, मुंबईकर असो, ठाणेकर असो, आपल्या शहरात कोकणाजवळचे जेवढी शहरं आहेत, मोठमोठी शहरं आहेत. कालच मला वाटतं की 2-3 दिवसापूर्वी मुंबई टू गोवा आंगडिया क्रूज ही सुरू करण्यात आली, म्हणून त्याला कोकणामध्ये एकही थांबा देण्यात आलेला नाही. बरोबर. त्या दृष्टीने आपण अशा सगळ्या लहान लहान गोष्टी असतात पण त्या महत्त्वाच्या असतात, त्या दृष्टीने आपण आक्रमकता ठेवली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण जोपर्यंत करून घेत नाही तोपर्यंत आपण आशा आपण सोडली नाही पाहिजे, पण आशावाद राहिलो पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण काम करत राहिलो पाहिजे. हाच संदेश मी युवकांना देईन. नक्कीच. आपण अत्यंत सविस्तरपणे काही मूलभूत गोष्टी तुम्ही सांगितल्या आहेत. जसजसे निवडणूक जवळ येईल तसतसं आपण वेगवेगळ्या संवाद साधू एकमेकाशी. मला खात्री की तुम्ही आम्हाला वेळ द्याल, तुर्तास तुम्ही आमच्याशी मनमोकळा संवाद साधलात,
त्याबद्दल मी मनपूर्वक आपले आभार मानतो आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी रत्नागिरी वनच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो. तर हे होते सर्व तरुणांचे नेते, नाव चर्चेत आहे, अत्यंत तेजस्वी असं व्यक्तिमत्व आहे, नम्र व्यक्तिमत्व आहे. योगेश दादा कदम यांच्याशी आपण संवाद साधला, पुन्हा आपण कधीतरी भेटून यांच्याशी पुन्हा एकदा एक संवाद साधूया. मी शाहिद खेरडकर, राजेश जाधवसह रत्नागिरी वन, धन्यवाद.